समृद्धी महामार्गावर अपघाताचं सत्र काही केले थांबायचं नाव घेत नाही। शनिवारी बुलढाण्याजवळ विदर्भ एक्सप्रेस या खासगी बसचा अपघात झाला। बसने पेट घेतला आणि त्यात तब्बल 26 प्रवाशांचा जागीच जळून मृत्यू झाला। अपघातानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, मात्र याचा सगळं खापर पुन्हा एकदा वाहन चालकावरच फोडलं। पण समृद्धी महामार्गावरच्या सर्व अपघातांना वाहन चालकच जबाबदार आहेत का? हे अपघाताचं सत्र थांबवता येऊ शकतं का? हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, माझं नाव संजना सोमणकर आणि तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र। तर या समृद्धी महामार्गावरून मी काहीच दिवसांपूर्वी प्रवास केला आणि त्यात मला ज्या गोष्टी जाणवल्या, अपघाताची जी 5 कारणं वाटली, तीच कारणं मी तुमच्यासोबत या व्हिडिओतून शेअर करणार आहे। पहिलं कारण, सिमेंटचा रस्ता। समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे। सिमेंट काँक्रीटचा हा रस्ता मजबूत समजला जातो, दीर्घकाळ टिकतो आणि त्याचा देखभाल खर्चही कमी असतो। मात्र असं असलं तरी त्याचा हाच मजबूतपणा अपघाताचा सर्वाधिक जीव घेण्यासाठी कारणीभूत ठरतो। रस्त्यावरचा अपघात झाल्यानंतर गाडीचा चुराडा होतोय, शिवाय अधिकच्या घर्षणामुळे गाडी पेटही घेते, जसं कालच्या अपघातात घडले। शिवाय सिमेंटच्या रस्त्यावर टायर लगेच गरम होतात आणि फुटतात। टायर फुटून आतापर्यंत समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत। दुसरं कारण, समृद्धी महामार्गावर लांब लांबपर्यंत काहीही नसणं। तुम्ही राज्यातील इतर कुठल्याही रस्त्याने प्रवास करा, तिथं आजूबाजूला तुम्हाला झाडं, दुकानं, गावं, घरं अशा एक ना अनेक गोष्टी दिसतात। त्यामुळे चालक हा नेहमी अलर्ट मोडवर राहतो, त्याचा मेंदू डोळे सतत गोष्टीचं निरीक्षण करत राहतात। मात्र समृद्धी महामार्गावर असं काहीही नाही। एकदम साला गंगावर येणारा रस्ता, अगदी सारखं दिसणारं सगळं चित्र, नजर जाईल तोवर मोकळं रान, आणि त्यामुळेच काहीच वेळात चालकाच्या डोळ्यावर भोवळ यायला लागते। चालकाला हिप्नोटिझमचा फील येतो, डोळे बंद होतात, मेंदू रिलॅक्स होतो, वेग वाढतो आणि अशातच एक चूक जीव घेते। तिसरं कारण, रस्त्यालगत पायाभूत सुविधांचा अभाव। समृद्धी महामार्ग आत्ता सुरू झाला आहे, त्यामुळे समृद्धीच्या लगत रुग्णालय, हॉटेल, शौचालय फार कमी आहेत। शिवाय गाव आणि वस्त्याही लांब आहेत, त्यामुळे जेव्हाही एखादा अपघात घडतो तेव्हा मदत करणं अवघड होतं। बुलढाण्याच्या अपघातातही तब्बल 1.5 तासांनी पोलीस तिथं आले, तोपर्यंत त्या बसचा कोळसा झाला होता। चौथं कारण, वाहनांचा वेग। ज्या गोष्टींवर अपघाताचं सर्वाधिक खापर फोडलं जायचं ते कारण, समृद्धी महामार्ग एक सलग असल्याने वाहनाच्या वेगावर मर्यादा राहत नाही। लहान गाड्यांना 120 किलोमीटर प्रति तासाची मर्यादा आहे, मात्र सलग रस्त्यामुळे एकाच गिअरवर फक्त एक्सलेटरवर पाय ठेवून चालक वेगात गाडी चालवतो। अगदी 160 ते 170 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गाड्या जातात आणि या वेगात जरासा झटकाही मोठा अपघात घडवतो। पाचवं कारण, लेनची शिस्त मोडणारे वाहन चालक। वेगावर मर्यादा नसल्याने इथे बेदरकारपणे वाहनं चालवली जातात। ही चालवताना ना लेनची शिस्त पाळली जाते ना वेगाची, अगदी ऐन वेळेला लेन बदलल्या जातात, ज्यामुळे मागून येणारी वाहनं धडकतात। शिवाय अनेक जण समृद्धी महामार्गावर वाहनं पार्क करतात, थांबतात आणि अशी थांबलेली वाहनं लक्षात न आल्यानंही अपघात घडल्याची घटना आहेत। याशिवाय हा रस्ता जंगलातून जातो, अनेक ठिकाणी रस्त्याला बॅरिगेट्स नाहीत, त्यामुळे जंगली प्राणी थेट रस्त्यावर येतात आणि मोठे अपघात होतात। याशिवायही अनेक कारणं असू शकतात, पण ती शोधणं आणि त्यावर तातडीने उपाय काढणं गरजेचं आहे, तरच समृद्धी महामार्ग त्याच्या नावाला जागेल। तुम्हाला याशिवाय कुठली कारणं वाटतात ती कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।